आपल्या काड्यांच्या ताफ्यातील वाहनांनी 8 निष्पाप शेतकऱ्यांना चिवडून मारले, त्यावर कठोर कारवाई होण्यासाठी तसेच निगरगट्ट शेतकरी विरोधी भाजपाच्या केंद्रातील सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी तसेच दिल्ली येथे गेल्या 1 वर्षांपासून शेतकरी विरोधी 3 कायदे रद्द करण्यासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सोमवारला महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला जळगाव जामोद तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. तसेच सर्वपक्षीय महाविकास आघाडी तसेच शेतकरी संघटना किसान संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री पुत्राने चिरडलेल्या निष्पाप शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील, उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, काँग्रेस नेत्या स्वातीदेवी वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका प्रमुख गजानन वाघ, नगरसेवक रमेश ताडे, खरेदी विक्री संघ संचालक संजय भुजबळ, महिला आघाडीच्या सोमाधुरीताई राणे, सौ अरुणाताई लावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शांताराम धोटे यांच्यासह तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत दाभाडे, अॅडव्होकेट संदीप उगले, बाजार समितीचे प्रशासक रमेश पाटील, नगरसेवक अर्जुन घोलप, नगरसेवक अॅडव्होकेट संदीप माणकर, नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांच्यासह शेतकरी संघटना किसान संघटना पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी जळगाव जामोद तालुक्याच्या महाविकास आघाडी किसान किसान स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व मित्र पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र बंद आयोजित केला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या योगी सरकारनं आणि या मोदी सरकारनं ज्या पद्धतीनं हुकूमशाही संपूर्ण देशभरामध्ये उत्तर प्रदेशामध्ये जी नुकतीच घटना घडली आहे की लखीमपूर खेरी या ठिकाणी शेतकरी आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी ज्यावेळेस लढा देतात आणि केंद्रातील आणि राज्यातील सरकार उत्तर प्रदेशातील या आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय करते आणि त्या ठिकाणी अजय मिश्र टेनी हे केंद्रातील गृह राज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्र यांनी आमच्या शेतकरी ज्यावेळेस काळे झेंडे दाखवत होते त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत होते तर या शेतकऱ्यांना 6 शेतकऱ्यांना त्यांनी चिरडून टाकलं अशा घटनेचा आम्ही तीव्र शब्दात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध करतो आणि यावेळेस या घटनेची दखल घेत केंद्रातील गृहराज्यमंत्र्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे आणि या मोदी सरकारनं दिल्लीच्या सीमेवर 9 महिन्याहून अधिक झाल्यावर आज त्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहे याची दखल देखील घेतली गेलेली नाही. आमचा शेतकरी बळीराजा ज्याच्या भरोशावर आपण सर्वजण आपलं अन्न किंवा आपण सुखासमाधानात राहतो आहे या शेतकऱ्याची दया माया करण्याची यांची भूमिका नाही आहे. अन्याय करणारं हे हिटलरशाही वृत्तीचं केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो.